लाच प्रकरणातील अल्ताफ मकबूल मकानदार याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी से भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या दबावाला अखेर यश आलं पुन्हा सेवेत घेण्यासाठी नगरसेवक अधिकाऱ्यांची धडपड भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत हेच यातून स्पष्ट धडपडाची मानधनावर याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या दबावाला अखेर यश आलं त्याला पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावर उपायुक्तांची स्वाक्षरी झाली असून लवकरच आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर हे सेवाव्रती मकानदार नागरिकांच्या पिळवणुकीसाठी महापालिकेत दाखल होत आहेत महापालिकेच्या कुपवाड नगररचना विभागाला तर या मकानदारांच्या सेवेचे से व्यसनच जडलेलं आहे कधी एकदा त्याला सामावून घेऊन पूर्वव्रत सेवा सुरू होईल असा ध्यास सर्वांना लागलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या सहा सप्टेंबरला मकानदारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडलं होतं प्लॉट एकत्रीकरण आणि बांधकाम परवानग्यासाठी तीस हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झालेली होती त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या अनेक नागरिकांनी कुपवाडमधील महापालिका विभागीय कार्यालयासमोर फटाका फोडून आनंद व्यक्त केला होता मात्र आता नागरिकांच्या आनंदावर विरजन पडणार आहे मकनदार महाशयांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मिरजेतील राष्ट्रवादीचे कारभारी तसेच सांगलीतील भाजपच्या नगरसेवकांचे एकमत झालेलं आहे गेल्या आठवडाभरात स्थायी समितीतील काही सदस्य आणि अधिकारी या प्रस्तावावर नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेण्यासाठी राबवत होते आता उपायुक्तांनीही हिरवा कंदील दिला असून आता प्रस्ताव आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर मध्ये मंजुरीसाठी सादर होणार आहे या निमित्ताने मानधनांवरील एका लाच प्रकरणातील संशयिताला पुन्हा सेवेत घेण्यासाठी नगरसेवक अधिकाऱ्यांची धडपड भ्रष्टाचाराची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत हे स्पष्ट होत आहे लाचखोरीत निलंबित असलेल्या कायम कर्मचाऱ्याला गरबसला पगार द्यावा लागतो त्यानंतर पुन्हा सेवेत सामावून घेतलं जातं इथे मात्र मकानदारला कामावर घेण्यामागचं कारण वेगळंच आहे तांचे अनेकांशी लागे बांधे आहेत हेच स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली